मंडळी, येत्या 18 मार्चपासून प्रमुख वाहिन्यांवर नवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे, त्यामुळे TRP मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तर स्टार प्रॉवर येत्या 18 मार्चपासून 2 नवीन मालिका दाखल होत आहे. यामध्ये रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातेच्या चुली यासोबतच शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं यासोबतच जे मराठीवर पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या 2 नवीन मालिका दाखल होत आहेत. या 4 मालिकांमुळे TRP मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्याचा विचार करायचा झाला तर TRP मध्ये स्टार प्रवाहचा दबदबा पाहायला मिळतो. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर प्रेमाची गोष्ट ही मालिका दुसऱ्या, तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अनुक्रमे 3rd क्रमांकावर आहे. पण ज्या पद्धतीनं घरोघरी मातेच्या चुली या मालिकेचं प्रमोशन केलं जाते, त्यामुळे ही मालिका नक्कीच टॉप 3 मध्ये असण्याची शक्यता आहे. यासोबतच या मालिकेमध्ये दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच TRP मध्ये टॉप 3 मध्ये ही मालिका असणार असं गृहीत धरलं जात आहे. यासोबतच शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं ही मालिकासुद्धा टॉप 5 मध्ये असण्याची शक्यता आहे. या 2 नवीन मालिकांमुळे स्टार प्रॉवर TRP साठी नक्कीच मोठी चुरस रंगणार हे मात्र नक्की आहे. यासोबतच झी मराठीच्या मालिकांचा विचार करायचा झाला तर टेलिव्हिजन TRP मध्ये झी मराठीवरची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका अनुक्रमे 17व्या, तर नव्यानं दाखल झालेली पारू ही मालिका 18व्या, तर शिवा ही मालिका 19व्या क्रमांकावर आहे. तर येत्या 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या 2 मालिकांचं स्थान 3व्या क्रमांकावर असणार आहे हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. सध्या टॉप 10 मध्ये स्टार प्रवावरील मालिकांचा दबदबा पाहायला मिळतोय. यामध्येच टॉप 3 मध्ये आता मोठी चुरस पाहायला मिळणार. तर सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या अनुक्रमे ठरलं तर मग आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मागे टाकेल का, याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच साधी माणसं ही मालिका TRP च्या शर्यतीत 3व्या क्रमांकावर असावी असं तुम्हाला वाटतं, आणि झी मराठीवर नव्यानं दाखल होणाऱ्या पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या मालिका TRP च्या शर्यतीत 3व्या स्थानावर असतील हे तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.